महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र। उत्तर तुमच्या प्रश्नांचे। येवला तालुक्यातील देवठाण येथे रविवारच्या मध्यरात्री विठाबाई बाळाजी जानराव यांच्या देवठाण शिवारातील राहत्या घरामध्ये दोन अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून झोपलेल्या अवस्थेत असणाऱ्या विठाबाई जानराव यांच्यावर हल्ला करत त्यांच्या अंगावरील सोन्याची पोत डोरले हिसकावले, तसेच त्यांना गंभीर स्वरूपाची मारहाण देखील केली। त्यानंतर दरोडेखोरांनी गावातील एका ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र नागरिक जागे झाल्यामुळे त्यांचा प्रयत्न फसला। यानंतर त्यांनी शेजारील औरंगाबाद जिल्ह्यातील पाणगाव येथे आपला मोर्चा वळवत तिथे देखील चोरी केल्याचे वृत्त हाती आले आहे। त्या घटनेची माहिती पोलिसांना कळताच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, उपविभागीय अधिकारी समीर सिंग साळवे, पोलीस निरीक्षक अनिल भवारी, सहाय्यक निरीक्षक उज्ज्वल सिंग राजपूत आदींनी भेट दिली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती येवला तालुका पोलिसांनी दिली आहे। दरम्यान उत्तर पूर्व भागात नेहमी छोट्या मोठ्या चोऱ्या घडत असतात, या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी देवठाण माजी सरपंच नामदेव जानराव यांनी केली आहे। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी येवला प्रतिनिधी गजानन देशमुख।